कोपरगावची सौंदर्या संदीप बनसोड ही 12 वर्षांची मुलगी तब्बल 11 एकरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा रांगोळी काढून साकारणार आहे. ही विश्वविक्रमी रांगोळी काढण्याचा शुभारंभ 26 जानेवारीला करण्यात आला. तर याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांची उपस्थिती होती. यावेळी सौंदर्या बनसोडला मदत करण्यासाठी आणि तिची रांगोळी पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. प्रमोद लबडे आणि राजेंद्र झावरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि साईबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून विक्रमी रांगोळी काढण्यास सुरुवात झाली. यावेळी सौंदर्या बनसोड हिला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तर यावेळी अनेकांनी आर्थिक मदत देऊन तिला सहकार्य केलंय. कमी वयात आणि एकटीनं 11 एकरामध्ये रांगोळी काढण्याची देशामधील ही बहुधा पहिलीच घटना असावी. सातवीत शिकणाऱ्या सौंदर्या बनसोडचं सर्व स्तरामधून कौतुक होतंय. प्रसिद्ध उद्योजक मार्गदर्शक नामदेवराव जाधव यांनी सौंदर्या बनसोडच्या रांगोळीची पाहणी करून तिला त्वरित रोख 12,000ची आर्थिक मदत करून सौंदर्याच्या कलेचं कौतुक केलं. कोपरगाव येथील फुलफगर फार्म हाऊसच्या प्रांगणामध्ये ही विक्रमी रांगोळी रेखाटण्याचं काम सुरू आहे. 18 फेब्रुवारी 2019 रोजी ही विक्रमी रांगोळी काढण्याचं काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर सर्वांना पाहण्यासाठी ही रांगोळी खुली करण्यात येणार आहे अशी माहिती संदीप बनसोड यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी रांगोळी काढण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर रांगोळीप्रेमींबरोबर शिवप्रेमींची अलोट गर्दी या ठिकाणी होणार आहे. सौंदर्या बनसोड ही इयत्ता 7वीची मुलगी. कोपरगावचे आमचे आदरणीय मार्गदर्शक राजाभाऊ झावरे यांचं जे इंग्लिश मीडियम स्कूल आहे, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, तर बालपणापासून तिची कला ओळखून शाळेनेसुद्धा आणि यांनी सुद्धा सातत्याने तिला मार्गदर्शन केलं. पण बघता 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 आज तिने जी भीष्मपराक्रम करण्याचा निर्णय घेतला, खरं म्हणजे तिचं व्यक्तिमत्व बघितल्यानंतर 11 एकर क्षेत्रामध्ये या भूमीचं दैवत, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मानवाचं दैवत राजा शिवछत्रपतींची सुंदर अशी रांगोळी बांधण्याची काढण्याची तिची कल्पना, हे ऐकावून तर आम्हाला क्षणभर तर असं वाटलं का हे कोणतरी खरं वाटत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु 4,40,000 स्क्वेअर फुटाचे शिवछत्रपतींची रांगोळी काढणं का महिलांची संस्कृती आपल्याला असलेल्या महाराष्ट्रामध्ये का महिला घरगुती टिपक्याच्या रांगोळ्या काढतात, शक्यतो कार्यक्रम असतो सणाला असतो अशा रांगोळ्या काढण्याची पद्धत चित्रकार मंडळी चित्र काढतात. अनेक चित्रकार या देशामध्ये राज्यामध्ये होऊन गेले, पण एवढी छोटीशी बालक कल्या अशा प्रकारचा भीष्म पराक्रम करण्यासाठी या ठिकाणी निघालेली आहे का? आम्हाला असं वाटतं का साक्षात आई तुळजाभवानी तिच्या अंगामध्ये आहे का, आणि त्याच्यातून तिला ही कल्पना सुचली का की दैवी शक्ती तिच्यामध्ये आहे. ज्या कुटुंबामध्ये ती जन्मली, ज्या शाळेत ती शिक्षण घेते, ज्या कोपरगावमध्ये ती राहते, आणि हे फुलपगर फ्रॉम आमचे मित्र आदरणीय राजाभाऊ फुलपगर यांनी तिला प्रोत्साहन दिलं की माझ्या शेतीचे पिकाचं नुकसान झालं तरी चालेल, पण मग 100% पूर्ण जमिनी सपाटीकरण करून या ठिकाणी जवळजवळ 12-15 एकराचं मोठं क्षेत्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. याच्यातून शिवछत्रपतींची मोठी रांगोळी तिचा उभारण्याचा संकल्प आहे. हा संकल्प सिद्धीत जावो, परमेश्वर आई तुळजाभवानी तिला शक्ती देवो, सर्वांची तिला साथ मिळवो, आणि या कामासाठी ज्यांनी ज्यांनी तिला मदत केलेली आहे, भविष्यामध्ये करणार आहे, यासुद्धा सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो. आणि 20 दिवसानंतर या ठिकाणी अतिशय वेगळं वातावरण राहील, आणि या भारतातला सर्वात मोठा भीष्मपराक्रम, विक्रमी पराक्रम म्हणून या रांगोळीची 100% ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जाईल. हा आम्हाला कोपरगावकरांना एक मोठा अभिमान आणि गौरवास्पद आत्तापर्यंत घडलेल्या कोपरगावच्या इतिहासामधला सर्वात मोठा क्षण राहणार आहे अशी अंतर्मनात आमच्या भावना आहे. परमेश्वराला आम्ही प्रार्थना करतो, साईचरणी प्रार्थना करतो, तर तिला या कामासाठी अत्यंत चांगलं असं यश मिळो, निसर्ग तिच्या बरोबर राहू, परमेश्वर तिच्या बरोबर राहू, तुळजाभवानी तिच्या बरोबर राहू, आणि ही सर्व मंडळींची साथ तिला सदैव लाभो. 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. ह्या दिवसामध्ये या 20 दिवसात आमच्या शाळेतली चिमुकली भीष्म पराक्रम करायला निघालेली आहे. जवळपास 4,40,000 स्क्वेअर फूटमध्ये म्हणजे 11 एकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गड उतार होताना ती पूर्णाकृती रांगोळी काढणार आहे. आणि तिच्या या भीष्म पराक्रमाला सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. त्याचबरोबर आम्हाला, आमच्या शाळेला, आमच्या कोपरगावकरांना सगळ्यांना तिचा अभिमान आहे का तिने हा संकल्प
सिद्धीच ज्ञानेसाठी, किंवा तिच्या मनात ही कल्पना आलीच कशी काय का एवढी मोठ्या प्रमाणात आपण छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. ती होईल नाही होईल ते आता आपल्याला काळ आणि वेळच ठरवील. ते आई तुळजाभवानी तिच्या पाठीमाग आहेच, आमची तर इच्छा आहे सदरचा संकल्प पूर्ण व्हावा. आम्ही त्यासाठी तिच्याबरोबर खांद्याला खांदा लावून जे काही जमल ते आम्ही सगळे कोपरगावकर तिच्याबरोबर आहेच, का जेणेकरून आपल्या कोपरगावचं नाव तिच्या मार्फत का होईना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाईल, जागतिक कीर्तीचं ते रेकॉर्ड होईल, अशी आमच्या सर्वांची पण भावना आहे, इच्छा आहे. आणि या कामासाठी सगळे कोपरगावकर तर आहेच तिच्याबरोबर, पण सगळं संपूर्ण महाराष्ट्रातील जे शिवप्रेमी आहे ते पण तिच्यासोबत येणार आहे. त्यांच्याशी आम्ही आता संपर्क साधणार आहोत. आणि ही रांगोळी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सगळ्यांनी तिचं पाहायला यावं आणि स्वागत करावं. दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते आशुतोष काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी सौंदर्या बनसोड हिला विक्रमी रांगोळी काढण्यासाठी शुभेच्छा दिल्यात, तर योग्य ती मदत करण्याचं आश्वासनही दिलंय. कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्याचं नाव देशविदेशामध्ये करण्याची धडपड सौंदर्या बनसोडची सुरू आहे. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.